माझी गाडी घेऊन पळून गेले आहेत. विनोद पुढे आहे, ते माझ्या ड्रायव्हरचा खून करून पळून गेले आहेत. काय त्याला झक मारली आणि मदत केली यांना, मलाच मारून गेले. आता पोलीस पण माझ्या डोक्यावरून बसले आहेत. ओ सांगा ना कुठे आहे, सांगा ना. ह्योच सवाल गुंजाळ, म्या तुला काही दिवसांपूर्वी विचारला होता होता की नाही. अरे बाबा माझा दादा कुठे हाता पाया पडून विचारत होतो. पण तू काय बोलला रे, काय बोलला तू? हे बघा, नाही सांगत जा, नाही तर असं समज ना, मला काही ठावच नाही. तुम्हाला माहिती आहे कारण देवराम खंडागळे पैसे मिळाल्याशिवाय गेलेच नसते आणि ते पैसे तुम्हीच त्यांना दिलेत. पैका दिला ना, दिला नाही कोण म्हणतो, ठरलेल्या जागी दिला. म्हणजे कुठे? तुला कशा पाहिजे सांगू, आणि खरं सांगू दादा खुट आहे ते मला भी ठाव नाही. मी भी त्याचा शोध घेतोय. तवा आता फुटायचं बघा. हे बघा खंडागळे, आपण एकत्र मिळून त्यांचा शोध घेतला पाहिजे. म्हणलं ना फुटायचं बघा. असं वय असच. ठीक आहे, मी तुमच्या फायद्याचं सांगतोय, ते शिरत नाहीये तुमच्या डोक्यात. आता एखादी गोळी शिरेल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. मूर्खासारखे पैसे पण देऊन बसलाय तुम्ही त्यांना, तेव्हा आता मरा. मूर्खासारखे पैसे पण देऊन बसलाय तुम्ही त्यांना. तेव्हा आता मरा. एखादी गोळी शिरेल तुमच्या डोक्यात तेव्हा तुम्हाला कळेल. हॅलो, लवकर आला तास घरी? शैलू, नाही रे आज गेलोच नाही ऑफिसला, मूड नव्हता. एक मिनिट हा, मम्माला बोलवतो तुझ्या आत आहे ते. ललिता, डेड, एक मिनिट. तुमच्याशी नाही बोलू शकत मी. नाही रे बेटा तसं नाही, मी आपलं बोल, काय म्हणतोस? डॅड, मला परत यायचं आपल्या घरी. आता येत आहे? नाही उद्या सकाळी. मला तर नाही राहायचं तुमच्या पासून वेगळं. या रे बाबानो, या परत या घरी. गेले कित्येक महिने वाट बघतो आम्ही तुमची. सॉरी डॅड. कशाबद्दल? सगळ्याच गोष्टींसाठी डॅड. मी तुम्हाला आणि मम्माला खूप त्रास. तू ये आधी इकडे. अशा गोष्टी फोनवर नाही बोलता येत. तू आलास ना की बोलू आपण. मी आता ललिताला सांगतो, तुमची खोली स्वच्छ करून ठेवायला लागेल सगळी. अरे केवढी कामं अचानक वाढली आहेत. तू ये, उद्या भेटू आपण. ललिता, अग गुरुजी विचारत होते की पुढचे विधी करायचे आहेत की नाहीत. हा म्हणजे मलाही विचारलं त्यांनी आबा. मी त्यांना म्हणालो की ते शास्त्रानुसार जे काही करावं लागणार आहे ते करायचं. हो
ठीक आहे करायचं. असं का बोलताय बाबा? मी काही चुकीचं बोललो का? अरे नाही रे भास्करा, मी अशासाठी म्हटलं की या गोष्टी तुम्ही मला नाही विचारल्यात तरी चालेल. जे काय निर्णय घ्यायचे ते तुमचे तुम्हीच घ्या. मला नका ओढू रे यात. नाही आबा ते बरोबर आहे, पण काही गोष्टींचा आम्हाला पूर्वीचा काहीच अनुभव नाही मग. हा म्हणजे ते आबा अस्थि विसर्जनाचं पण सांगत होते, गंगेत विसर्जन करतात म्हणाले. म्हणजे कोणी बाणगंगेला करतात, कोणी नाशिकला, वाराणसीला, प्रयागला. तर मी म्हणालो की नाशिकला करू. तर मग उद्या जातो माता. ठीक आहे. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. तुम्ही मुद्दाम आलात चंद्रपूरहून की? नाही, माझी ट्रान्सफर झाली परत मुंबई, त्यामुळे आलो. बातमी कळली फार वाईट वाटलं. काय करणार बाबा, दैवापुढे काही इलाज नाही. समर तू आलास, मला वाटलंच तुझा आवाज आला म्हणून. पाणी देऊ? नाही नको रमा, फॉर्मॅलिटीज नको आहेत. आबासाहेब, मी हे सांगायला आलोय की कदाचित ही केस ही माझ्याकडेच येईल. आणि पूर्वा वहिनीला न्याय मिळवून देण्याचा मी जीवापाड प्रयत्न करीन. त्याचीच गरज आहे. तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. सत्यजित दादा दिसत नाहीयेत कुठे. तो जरा आतमध्ये आराम करतोय. मी नाही असू देत, काही हरकत नाही. सोहम कसं घडलंय अचानक?
खरंच पूर्वा खरंच या या लोकांचा ना मला ॲटिट्यूडच समजत नाही, अजिबात समजत नाही. खरंच पूर्वा तू मला मला जे म्हणत होतीस ना ते अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. काय काय ग शेवटी शेवटी काय सहन सहन करण्याला पण काही लिमिट असतं की नाही, काही सीमा असते की नाही, मर्यादा असते की नाही? ते काय नाही, आपण आपण जाऊच जाऊ, जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर आपण हे घर सोडून निघून जाऊया. खरंच काय काय होईल, काय होईल, त्रास होईल आपल्याला. आई याबा या दोघांना सोडून कसं जाणार, त्रास होईल, होईल ना, होऊ देत ना. असं कसं म्हणतेस तू पूर्वा, अगं सगळंच कसं मिळेल आपल्याला. हे बघ हे बघ, जेव्हा तू अरे मला अरे बा अरे पण मला बोलू देशील की नाही की एकटीच बडबडत राहणार आहेस तू, मला बोलू देत ना. हां तर मला काय म्हणायचं की तू जेव्हा परत आलीस तेव्हा तुझी तयारी होती हे घर सोडून जाऊन दुसरीकडे कुठेतरी राहायची होती ना? आता मी सांगतोय तर. अरे हो, आता निघायचं म्हणजे काय उद्याच्या उद्या लगेच निघायचं नाही आहे, सामान गुंडाळू, वेळ लागेल त्याला पूर्वा. दादा दूध आणलंय तुमच्यासाठी, तुम्हाला आवडते म्हणून सायपण घातली आहे त्यात. तुम्ही सकाळी गेला तेव्हा काही खाऊन गेलात की नाही माहित नव्हतं मला, म्हणून दूध घेऊन आले. प्या नक्की. ठेव तिथे. हा ठेव. नक्की प्या. हा ॲलेस साय घालून दूध आणलंय म्हणे सा. अरे पितो मी, पितो नक्की पितो, तू या 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 आपण पितो, मी खरंच पितो पितो. हा साय घालून दूध आणलंय म्हणे. दादा सकाळपासून काही खाल्ले नाहीत ना तुम्ही, भूक लागली असेल. खोट खोट वागतात, एक नंबरच खोट वागतात. नाही पूर्वा तू तू म्हणत होतीस ना मला ते अगदी पटलेलं आहे, मला 100% पटलेलं आहे. ही विशाखा आहे ना, ही विशाखा आपल्याला सुखाने कधीच जगू देणार नाही, राहू देणार नाही आहे. आज ना उद्या आपल्याला ही खोटरडे एक नंबरचे. शी साय घालून आणले तू काय, चेहऱ्यावर केवढं वाचेल, केवढं प्रेम. तुझ्या तर ठकीचं काय झालं? कोण ठकी? अगं ते पूर्वा चौधरीची मैत्री जिने तिच्या खुन्याला पाहिलं ती. हा हा बनीबद्दल बोलतेस होय. मला काय माहिती तिचं नाव काय ते. वनमाळा उर्फ बनी. पुढे काय? पुढे काय नाही, ती सध्या त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ज्या हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट चालू आहे, आणि चौधरी ट्रस्टच हॉस्पिटल आहे ते. म्हणजे ती खरंच वेडी आहे. अरे प्लीज नॉट नेसेसरी. माझ्या ना माझ्या डोक्यात एक भन्नाट विचार आलाय. काय? ती ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याच हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा ऍडमिट होते. त्याने काय होईल? मी जर पत्रकार म्हणून तिच्याशी बोलायला गेले तर ती माझ्याशी कितपत बोलेल मला जरा शंकाच आहे, पण एक पेशंट म्हणून बोलायला गेले ना तर आय हॅव बेटर चान्सेस ऑफ क्रॅकिंग हर. तुला तिथे का म्हणून ऍडमिट करून घेतील? तिथला स्टाफ आणि तिथल्या एका डॉक्टरशी बोलले मी, डॉक्टर समीधा सत्यजीत चौधरी ची असिस्टंट कम भक्त. तर तिला माझी आयडिया आवडली आहे, त्यांची इज इन द गेम. गुड, चांगलं आहे ना. नाहीतरी माझं सुद्धा जरा ढिला ढक्कनच झालंय, अर्ध्या अर्धी गोष्टी मला आठवत नाही. जुनी कुणी माणसं भेटली ना तर कोऱ्या पाठीसारखा चेहरा करून मी त्यांच्या समोर उभी राहते. वेडेपणाची ऍक्टिंग करायला काही फार कष्ट नाही लागणारच मला. काय ना, तुझी ओळख तुला स्वतःला पटत चालली ह्याच्यात मला आनंद आहे.
फोन ऑफिस ऑफिस बंद उचलू मी माओ काय तू ह्या वेळेला काय कुठे सापडला ओके मी सातव्या मिनिटाला पोचतीये हा तो कॅमेरा अजय सांग कॅमेरा घेऊन ताबडतोब तिकडे पोहोचायला राईट आय सी यू देयर बाय बाय काय झालं बबनराव गोडघाटी सापडला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे बेशुद्ध आहे आणि अंगावर खूप जखमा आहे मित्र सांगितलं होतं ना हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे मला एकटीला सोडून जाणार मोना ताई चला चला हे असं चल लवकर वेडीस कमाऊ चेंज कर मुकाडा त्याला वेळ जातो का प्लीज चल कपडे एक्सक्यूज मी डॉक्टर आता काही वेळातच आपलं निवेदन तुमच्या समोर करतील मिनिस्टर आमच्याशी बोलणार आहेत का त्यांना नक्की झाले काय हे बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील सो प्लीज कॉपरेट विथ अस ओके प्लीज बोल ग एक बातमी आहे बबनराव गोडघाटे सापडला कुठे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध आहे मी आता आली आहे इथे सोडून वरे बरोबर मी तिकडे याची गरज आहे का म्हणजे निघते ताबडतो नाही खरंच त्याची काही गरज नाही मोनाला फोन आला होता इन्सिडेंटली मीही होते तिथे तर म्हटलं जावं बबनराव बेशुद्धच आहे ग त्यामुळे कितपत माहिती मिळेल काही सांगता येत नाही तू कस धावपळ करू नकोस आय मॅनेज आय जस्ट हॅड टू इन्फॉर्म यू ओके आणि हो मी तिथे यायला हवं असेल तर मला कधीही फोन कर माझा सेल चालूच असेल हो करीन मी फोन पण डोंट वरी उद्या सकाळी कळवेनच मी तुला हा बाय ओके ओके बाय 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 बबनराव गोडघाटे नेमके तुमच्या हॉस्पिटलमध्ये कधी आणि कसे आले इतके दिवस ते कुठे होते ते स्वतः आमच्याशी बोलू शकतात त्यांना काय झालंय